आम्ही समजू शकतो आता अधिकाऱ्याची काय परिस्थिती होती सरकार बदलल्यावर, त्यामुळे तुम्हाला काही जास्त दाद देत नाही. तुम्ही खाजगी सगळं सांगा मला. डॉक्टर म्हणले ना सांगतो तुम्हाला, पण पहिल्याच भेटी जरा जीव तांदूळ करतोय मला. त्यामुळे आता ही चुका युक्ता शिवसेने यांचा नॉनस्टॉप पाणी बाहेर पाईपलाईन पडू तर आता चालू ठेवायची. निधीची विधीची कसली अडचण येणार नाही. 61 कोटी होते त्यावेळेस, मी 70 कोटी ठेवले होते की नाही बघा अजून बजेटला त्यावेळेस. आणि हे त्याच वेळेस ओपन झालं, लेखा शीर्षकही त्याच वेळेस ओपन झालं. पण असं असताना देखील अचानक तुर्की सारखा आपल्यावर संकट आलं. कोण म्हणतोय होत नाही, कोण म्हणतोय होत नाही. तुकाई उपसा जलसिंचन योजना ही योजना सुरू केली होती, परंतु महाविकास आघाडी सरकारनं आणि लोकप्रतिनिधीनं जाणीवपूर्वक या योजनेमध्ये खोडा घातला, किरकोळ कारणं पुढं केली, ठेकेदाराची 3 वर्षापासून बिलं दिली नाही, या हेडला आर्थिक तरतूद केली नाही आणि जाणीवपूर्वक ही योजना रखडवली. पण पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकार आल्यामुळं ही योजना आज जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील आणि मी आणि या भागातले सर्व शेतकरी आणि प्रमुख पदाधिकाऱ्याच्या उपस्थित पुन्हा ही एकदा योजना सुरू केलेली आहे. मी अधिकाऱ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना सूचना दिल्या आहेत की योजना आता पूर्ण होईपर्यंत सर्वांनी सहकार्य करायचं. प्रशासनाच्या आणि शासनाच्या पातळीवरच्या सर्व बाबीकडे मी वैयक्तिकरित्या लक्ष घालणार आहे. त्याचबरोबर माझी ताकद जर कमी कुठे पडली तर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब देखील याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत. सुजय विखेंना देखील मी तो विषय सांगितला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं शेतकऱ्याच्या हिताच्या आड येणं हे लोकप्रतिनिधींना शोभत नाही आणि चुकीच्या बातम्या प्रसारित करणं आता ही तुकाईचारी होणारच आहे. होणारच काय, मी केल्याशिवाय सोडणारच नव्हतो. ही ज्यावेळेस जाणीव झाली त्यावेळेस सांगितलं की हा पथदर्शी प्रकल्प आहे, हा महाराष्ट्रातला एकमेव प्रकल्प आहे आणि याच्यात राजकारण आणू नये, आडमुठे धोरण करू नये. हे टिंबटिंबच्या उलट्या बोंबा अशा पद्धतीनं करणं योग्य नाही आणि शेतकऱ्याच्या हिताशी खेळणं हे आता अंगलट आल्याची भूमिका त्यांच्या या वक्तव्याच्या माध्यमातून दिसून येते. परंतु मी हाती घेतलेलं काम या सर्व शेतकऱ्यांच्या मदतीनं पूर्णत्वास नेल्याशिवाय राहणार नाही.